राहुरी तालुक्यात वीज बिलाची 92% वसुली असतानाही अचानकपणे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. महावितरणाच्या या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ आज नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणाच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन करून खुर्चीला हार घालत गांधीगिरी केली आणि लेखी आश्वासन मिळेपर्यंत जागेवरून उठणार नाही असा पवित्रा घेतल्यानं महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. महावितरणच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन करून खुर्चीला हार घालत गांधीगिरी केली. लेखी आश्वासन मिळेपर्यंत जागेवरून उठणार नाही असा पवित्रा घेतल्याने महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. वर्षापासून राहुरी शहरासह राहुरी तालुक्यात वीज पुरवठ्यामध्ये अत्यंत अनियमितता आहे. राहुरी शहराची वसुली ही 92% वसुली राहुरी शहराची होत असताना लोड शेडिंगचं कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता कायमस्वरूपी दिवस रात्र कुठल्याही वेळ न बघता लाईट त्या ठिकाणी सतत खंडित होत आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांना तर त्रास होतोच आहे, परंतु याचा मोठा परिणाम राहुरी शहराच्या पाणी पुरवठा योजनेवर देखील झालेला आहे. गेले कित्येक दिवसापासून कायम धरणावर आपलं जे काय पाणी उपसा केंद्र आहे तिथला वीज पुरवठा कायम मध्येच कधीतरी जातो. अर्धा तास जरी लाईट गेली तरी पुन्हा पाईपलाईननी पाणी पुरवठा सुरळीत होण्याकरता 2 तास जातात आणि अशी कायम कायम लाईट जात असताना शहराच्या पाणी पुरवठ्यावरती त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. राहुरी तालुक्यासह शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहराचा पाणी पुरवठा खंडित होत असून याचबरोबर नागरिक उकाड्याने हैराण झाली तर दुसरीकडे विजेच्या लपंडावामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक जळून गेले असल्याचे सांगून प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. राहुरी नगरपालिकेकडे कुठलीही थकबाकी नाही, बिले वेळेवर भरली जातात, मग वीज पुरवठा खंडित का होतो? महानगरपालिकेची 140 कोटीची थकबाकी असताना तिथे वेळेवर वीज पुरवठा केला जातो, मग राहुरीला सावत्रपणाची वागणूक का दिली जाते? या तालुक्यातील लोकप्रतिनिधींना या समस्या दिसत नाही का असा सवाल नगराध्यक्ष तनपुरे यांनी उपस्थित केला. वारंवार इथे वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरण कार्यालयावर नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येऊन महावितरण कार्यालयास टाळे ठोकण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष तनपुरे म्हणाले. आणि मग राहुरी शहरावरचा विस्कळीत त्या वीज खंडित होण्यामुळे पाणी पुरवठ्यावरती आलेला ताण शहरातील सर्व नागरिकांना अचानक कुठल्याही वेळेस वीज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खरं वीज जाते तो होणारा त्रास, त्याचबरोबर राहुरी शहराचाच पाणी पुरवठा नाही तर 14 गाव पाणी पुरवठा योजना असेल त्यांचाही पाणी पुरवठा काही गावामध्ये दिवसाआड पाणी पुरवठा त्यांनी केलेला आहे. या सर्वच पाणी पुरवठा योजनांवरती या वीज खंडित होण्यामुळं परिणाम महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळं परिणाम होत आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि लेखी आश्वासन घेतल्याशिवाय आम्ही उठलेलो नाही आणि गांधीगिरीच्या मार्गाने खुर्चीचा सत्कार केला, मॅडमचाही सत्कार केलेला आहे आणि इथून पुढं शहराचा पाणी पुरवठा असेल किंवा शहरातली वीज असेल ही पूर्वसूचनाने तर खंडित होऊ नये असं त्यांनी या ठिकाणी लेखी आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. लेखी आश्वासन घेतल्यानंतर तनपुरे यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश बुजाडी, नगरसेवक अनिल कासार, दिलीप चौधरी, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लटके, गोरख दुसिंग आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर भविष्यात तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत चालला नाही तर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा प्राजक्त तनपुरे यांनी दिला.